नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूजनं बुलेटिनची सुरुवात करूया. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी वाढीव वीज बिलासंदर्भात तक्रारी येत असतानाच औरंगाबादमध्ये मात्र वाढीव वीज बिलाबाबत एकही तक्रार नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांची टीम डिस्चार्ज कार्डवर सतत नजर ठेवू नये. याआधी काही रुग्णालयांनी वाढीव बिल आकारलेलं होतं, मात्र त्या रुग्णालयांना नोटीस बजावल्यानं रुग्णालयांनी वाढीव रक्कम परत करण्याचं आश्वासन दिलंय. रुग्णालयांच्या या सगळ्या व्यवहारावर जिल्हाधिकाऱ्यांची नजर आहे. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी वाढीव बिलासंदर्भात तक्रारी येत असतानाच औरंगाबादमध्ये मात्र वाढीव बिलाबाबत एकही तक्रार नाही. जिल्हाधिकाऱ्यांची टीम डिस्चार्ज कार्डवर सतत नजर ठेवू नये. ही टीम सक्रियपणे सगळ्या हॉस्पिटल्सवर नजर ठेवू नये, मात्र अद्याप एकही तक्रार आलेली नाही. याआधी काही रुग्णालयांनी वाढीव बिल आकारलेलं होतं, मात्र त्या रुग्णालयांना नोटीस बजावल्यानं रुग्णालयांनी वाढीव रक्कम परत करण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे. अधिक माहिती यासंदर्भातली आपण जाणून घेऊया. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, औरंगाबादमध्ये सध्या एकही तक्रार नसल्याचं समोर आलेलं आहे, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, मी तुला एक फार आनंदाचं गोष्ट सांगतो की औरंगाबादमध्ये वाढीव बिलाची तक्रार तर अजिबात नाहीच आहे सध्या, कारण जिल्हाधिकाऱ्यांची देखरेख आहे. ऑक्सिजन असेल, रेमसिडिवीर असेल, बेड असेल, व्हेंटिलेटर असेल, या सगळ्या गोष्टींची एकेकाळी थोडासा त्रास झाला, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सगळं मॉनिटरिंग जो आहे ते आपल्या अधिकारात घेतलं होतं, त्यामुळे ह्या गोष्टी सुरळीत झालेल्या आहेत. सर्वप्रथम मी आपला प्रश्न विचारतो. सर, इतर शहरांमध्ये जे आहे खूप मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्स जास्तीचं बिल लावत आहेत, तक्रारी आहेत, आपल्याकडे तशा तक्रारी फार मोठ्या प्रमाणात येताना दिसत नाही, काय तुम्ही यंत्रणा लावली? सर्वप्रथम सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार. मित्र हो, औरंगाबादमध्ये आम्ही काम करताना सगळ्यात प्रथम मी माझ्या टीमची रचना म्हणजे संघ बांधणी केली, आणि जेव्हा डिसेंबरमध्ये आमच्याकडं हॉस्पिटलची संख्या म्हणजे CCC पासून तर मोठ्या हॉस्पिटलपर्यंत साधारण 100+ होती, ती ह्या काळात वाढून आम्ही 213 नेली. बरेचसे खासगी हॉस्पिटल याच्यामध्ये आणले. त्याच्यानंतर आपण जे रेमडेसिवीरचा उल्लेख केला, तर मला वाटतं औरंगाबाद हे एकमेव शहर आहे की ज्याच्यामध्ये रेमडेसिवीरची कंट्रोल रूम म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही कंट्रोल रूम केली, आणि त्या कंट्रोल रूममध्ये जिल्हाधिकारी म्हणून माझा सहभाग होता आणि माझी एक चांगली टीम याच्यामध्ये काम करत होती. त्याच्यामुळे ज्या ज्या पेशंटला रेमडेसिवीरची आवश्यकता होती त्यांना आम्ही वेळेमध्ये रेमडेसिवीर देऊ शकलो. दुसरा मुद्दा असा आहे की रेमडेसिवीरचा वापर याच्यावर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे आमच्याकडचं औरंगाबादचं, तिथल्या डीननी खूप चांगलं काम केलं. त्यांनी याचे वेबिनार घेतले, लोकांना सेन्सिटाईज केलं, जेणेकरून रेमडेसिवीर कधी दिलं पाहिजे, कोणते सिमटम असल्यानंतर दिलं पाहिजे, पॉझिटिव्ह आल्यापासून किती दिवसापर्यंत दिलं पाहिजे, ह्या गोष्टी पुढे गेल्यामुळं रेमडेसिवीरचा वापरही कमी झाला. याच्यामुळं रेमडेसिवीरच्या वापरामध्ये औरंगाबादमध्ये नागरिकांना तेवढा त्रास झाला नाही. सर, प्रश्न आपला असा आहे की ज्या तक्रारी आहेत वाढीव बिलाच्या त्या आपल्या जवळपास नाही आहेत, काय तुम्ही यंत्रणा राबवली, तुमचा वचक कसा राहिला सगळ्या रुग्णालयांना? सगळ्यात महत्वाचं वाढीव बिलाच्या बाबतीत पहिल्या वेव्हमध्ये पण तक्रार आल्या होत्या, तेव्हा साधारणतः आम्ही 12 ते 14 हॉस्पिटलवर बिल जास्त झाल्यामुळं माझ्या लेखापरीक्षण पथकाने तपासणी केली आणि अवाजवी बिलं त्यांना परत द्यायला लावले. याच्यामध्ये काही लोकांनी दिले, काहींनी नाही दिले, ते हायकोर्टापर्यंत गेले. हायकोर्टामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी म्हणून आम्ही ही मॅटर फाईट आऊट करताना हायकोर्टाला रिक्वेस्ट केली की ह्या हॉस्पिटलला पहिले पैसे भरायला हवा, आणि माननीय न्यायालयाने तसा निर्णय दिला की पहिले पैसे भरा, नंतर केस सुरू झाली. याच्यामुळे काय झालं की अवाजवी बिलाच्या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने जर तपासणी करून त्याच्यामध्ये काही तुम्ही एक्सेस आकारली असा जर शेरा दिला तर परत द्यावा लागतं, हा एक सगळ्यांच्यामध्ये एक धाक निर्माण झाला. आता पुन्हा दुसऱ्या वेळेमध्ये पण माझे पथकं काम करतायत, जवळजवळ माझे 40 पेक्षा जास्त पथकं हॉस्पिटलमध्ये आहेत, हे सगळे पथकातले लोक बिल तपासतायत. त्यांना एक आपण चार्ट दिलेला आहे, कोणत्या रेटने बिल आकारलं पाहिजे, PPE किटचे पैसे किती, बेडचे पैसे किती, हे सगळं बघून करतात. आता ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा साधारणतः 20 ते 22 लाखाची वसुली पुन्हा निघालेली, आणि त्याच्यापैकी बऱ्याचशा हॉस्पिटलनी पैसे परत द्यायला सुरुवातही केली. मला काय वाटतं की जर कुठल्याही यंत्रणेने त्याच्यामध्ये जवळून काम केलं आणि लोकांमध्ये मिसळून काम केलं तर यश हे नक्की आपलं आहे. डिस्चार्ज कार्डवर तुमची नजर होती म्हणून हॉस्पिटलने डेअरिंग नाही केली औरंगाबादमध्ये जास्त लुटण्याचे रुग्ण? माझं इथले हॉस्पिटलही चांगले आहेत, म्हणजे बऱ्याचशा कसं असतं हॉस्पिटलमध्ये, मी हॉस्पिटलला दोष देणार नाही, कारण हॉस्पिटल हे खूप मोठ्या म्हणजे खूप लोक मिळून ते मॅनेज करतात. त्याच्यामुळे कुठल्या तरी लेवलला काही चूक झाली असेल
परंतु जेव्हा ती चूक दाखवून दिली ती स्वीकारण्याचं औदार्य किंवा मनाचा मोठेपणा हॉस्पिटलने दाखवला आणि त्याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या. म्हणून मला वाटतं की बिलांच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी कमी होत्या. काही ठिकाणी तक्रारी आल्या, तक्रारी आल्याच्यानंतर मी काही हॉस्पिटलची मान्यताही रद्द करून टाकली, जसं की ममता हॉस्पिटल वाळूचं. मला जेव्हा तक्रार आली की एका डेड बॉडीच्या संदर्भात त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला होता, तर जी तक्रार आली, चौकशी करण्यात आली, ही बाब सिद्ध झाल्याच्यानंतर त्याची मान्यता रद्द केली. म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून माझ्यापुढे जर कुठली गोष्ट आली, कायद्याने जर तिच्यामध्ये त्या व्यक्तीने किंवा त्या संस्थेने त्याचं उल्लंघन केलं असेल, तर याच्या संदर्भात योग्य शिक्षा किंवा योग्य ॲक्शन घ्यायचं काम मी केलं. त्याच्यामुळं मी आणि माझ्या टीमने केलं, मी म्हणण्यापेक्षा माझी जी टीम आहे, टीम औरंगाबाद, यांनी केल्यामुळं आम्हाला याच्यामध्ये चांगल्यापैकी यश मिळालं. तर एक शेवटचा प्रश्न विचारतो, काय म्हणाल आता औरंगाबादमध्ये बघतोय आपण रुग्णसंख्या असेल किंवा इतर समस्या आता जवळपास कंट्रोलमध्ये आहेत. जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला का निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या औरंगाबादमधून कोरोना आता कंट्रोल झाला? मला निश्चित समाधान आहे की आम्ही फेब्रुवारीपासून याच्यामध्ये काम करत होतो. मार्च आणि एप्रिलमध्ये पेशंटची संख्या खूप वाढली होती. एकदा तर पेशंट आमच्याकडे 2000 गेले होते 1964, परंतु आज जर बघितलं 157 पेशंट आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत हॉस्पिटलमध्ये 3200 आहेत. हे सगळं जे झालं, आज पॉझिटिव्हिटी माझी 4-4.5 आसपास आहे आणि बेड माझे 70% रिकामे आहेत. म्हणजे 30% बेड भरलेले, 70% बेड रिकामे आहेत. कारण माझ्याकडे बेडची संख्या इट इज राऊंड अबाउट म्हणजे 20,000 जास्त बेड माझ्याकडे म्हणजे CCC. तर मला वाटतं हे सगळं आम्ही जे चांगलं प्लॅनिंग केलं पहिल्यापासून त्याला आणि इथं सन्माननीय पालकमंत्री महोदय आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, वारंवार वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केलं. पालकमंत्री महोदयाने निधी देण्यामध्ये कुठेही म्हणजे नेहमी सपोर्ट केला. त्याच्यामुळे मला सगळ्या उपाययोजना राबवत असताना निधीची कधी चणचण भासली नाही. आणि माझी जी टीम औरंगाबाद आहे त्याच्यामध्ये मी आहे, खास करून उल्लेख करेल माननीय पोलीस आयुक्त साहेबांचा, की त्यांनी जेव्हा ब्रेक द चेनच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर उतरून लोकांना प्रबोधन करण्याचं काम केलं आणि काही प्रसंगी कारवाया केल्या, तर हे करत असताना हे जे पोलिसिंगची कारवाई होती त्याच्यामध्ये आम्ही पण सहभागी झालो होतो, तर ते त्याच्यामुळे याचा इफेक्ट चांगला आला. आणि नागरिकांमध्ये एक जे आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर कॅप याच्याबद्दल एक धाक निर्माण झाला आणि नागरिक सुद्धा स्वयंशिस्तीने वागू लागले. कारण आता मार्केट ओपन झालेलं आहे, नियमानुसार थोडी धाकधूक आहे का? कारण लोक खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, दुकानं चालू झाले आहेत, की हे वाढू शकेल किंवा कंट्रोल करण्यासाठी काही आपण निर्बंध लावतो? याच्यामध्ये असं बघा, माननीय मंत्रिमंडळाने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला की ज्या जिल्ह्याची पॉझिटिव्हिटीचे निकष लावले गेले, की 100 टेस्ट केले तर पॉझिटिव्हिटी इतकी आहे, आणि वेकंट बेडच्या संदर्भातला निकष, हे दोन्ही लावल्याच्या नंतर सरकारने निर्णय घेतला की ह्या जिल्ह्यांनी अशा प्रकारे काम करायचं. त्याच्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिसेस 7-2 आणि बाकीचे नॉन इसेन्शियल पण त्याच्यामध्ये आले, ह्या दोन्हीच्या संदर्भातली कारवाई केली. शनिवार रविवार फक्त इसेन्शियल सर्व्हिसेस असा फॉर्मॅट आपण स्वीकारलेला आहे. जसा मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, राज्य म्हणजे शासकीय अधिकारी, सरकारच्या निर्णयाच्या अंमलबजावणी करणं माझं काम. 2 हे दुकान उघडे राहतील, 2-3 त्यांना प्रिपरेशनचा वेळ आहे की त्या काळात त्यांनी त्यांचे हिशोब करणे, कर्मचाऱ्यांना जे काही तयारी करणे आणि दुकान बंद करणे. ह्याच्यामध्ये माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या दुकानदाराला की हे स्ट्रिक्टली 2:30 हे बंद व्हायलाच पाहिजे, 2 सुरुवात आणि 2:30 आत बंद, कारण त्याच्यानंतर आपण पुन्हा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या नुसार दुकानं बंद करणार आहेत, रस्त्यावरची गर्दी कमी करणार आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयाने जसं अर्थचक्र चांगलं व्हायला पाहिजे त्याच्याबरोबर जीवनचक्र सुद्धा नीट राहिलं पाहिजे, आरोग्याची व्यवस्था नीट राहिली पाहिजे. कलेक्टर जिल्हाधिकारी म्हणून मी, पोलीस आयुक्त साहेब, महानगरपालिकेचे आयुक्त, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, हे आम्ही स्ट्रिक्टली वागणार. सर, तुम्ही स्ट्रिक्टली वागताय म्हणून आज खासदारावर गुन्हा दाखल होतो, हे निश्चितच चांगली गोष्ट आहे. खासदार असू दे, आमदार असू दे, सामान्य नागरिक असू दे, जो कोणी नियम मोडेल त्याच्यावर कडक कारवाई करेल हा जो बाना आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राबवला. म्हणून आज औरंगाबाद खूप कमी आकड्यामध्ये आलेले, आज ऑक्सिजन उपलब्ध आहे, बेड उपलब्ध आहे, रेमसिडीवरचे इंजेक्शन्स आहेत, आणि या ठिकाणी खासगी रुग्णालय लुबाळ म्हणजे लूटही सुद्धा करत नाही. त्यामुळे एक जिल्हाधिकाऱ्यांचं एक आदर्श काम यामुळे आहे, त्यामुळे कोरोना आज सक्रियपणे त्याला आम्ही कंट्रोल करू शकलो. नक्कीच सिद्धार्थ, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि औरंगाबादमधली ही बातमी आपण बघितली की अवाजवी बिल आकारणी होत नाहीये, त्यामुळे कुठेतरी रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना एक प्रकारचा दिलासा मिळताना दिसतोय. पुढची आपण ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत. इम्पॅक्टची ही बातमी आहे. न्यूज